डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा फेरीवाला हटावचा नारा आज शिवसैनिकांतर्फे देण्यात आला. युवासेना पदाधिकारी महिला आघाडी रस्त्यावर उतरली होती. डोंबिवली स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांना त्यांनी हुसकावून लावलं. महिला शिवसैनिकांनी फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस केली. फेरीवाल्यांविरोधात डोंबिवली स्टेशनजवळ शिवसेनेनं आक्रमक आंदोलन केलं. या प्रकरणी 4 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. बघितलं शिवसैनिकांकडून कशा पद्धतीनं फेरीवाला हटावचा नारा देण्यात आला. पण याचबाबत शिवसेनेसोबत युवासेनेसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी. मुद्द्यावर पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झालेली आहे. युवासेना जिल्हा अध्यक्ष आणि महिला संघटक युवा शिवसेनेच्या या सगळ्या एकत्र येऊन आज यांनी फेरीवाल्याची कारवाई केलेली आहे. माझ्यासोबत आज आहेत युवासेना जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे. काय सांगाल, आज एकदम आक्रमक झालात, परवाच्या आंदोलनाचा परिणाम काय हा? महिला आमच्या महिला आघाडीकडे अनेक दिवसापासून तक्रार आहे. तुम्ही इथे उभ्या असलेल्या महिलांना विचारू शकता की स्टेशन परिसरात उतरल्यानंतर महिलांना स्टेशनला येताना इतका त्रास होतो. हे गुंड प्रवृत्तीचे जे फेरीवाले आहेत यांच्यामुळे तिथे महिला जाऊ येऊ शकत नाही. आमच्या महिला आघाडीकडे आणि युवासेनेकडे ही तक्रार आली आणि तक्रारीच्या विरोधात ही युवासेनेची धडक आणि शिवसेना महिला आघाडीची धडक कारवाई आहे आणि ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार. कुठल्याही आंदोलनाकडे बघून शिवसेना कधी आंदोलन करत नसते. जनतेचा जिथे प्रश्न असतो तिथे शिवसेना नेहमीच उभी राहते आणि तिथे कारवाई करते. दीपेशजी, ज्या पद्धतीने हे असे आंदोलन होतात, अनेक वेळा अधिकारी जे आहेत ते भ्रष्ट ठरलेले आहेत, अनेक वेळा कारवाई होते, मात्र कारवाई झाल्यानंतर मग पुन्हा एकदा ते सुरू होतं. आता हे नाट्य पुन्हा चालू होणार का? ते पूर्वी काय झालं त्याच्यात मी जाणार नाही, पण ही युवासेना आणि महिला आघाडीची ही जी कारवाई आहे ही सातत्याने चालू राहील. आज उद्या परवा हे फेरीवाले जर आम्हाला दिसले तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, कारण हे प्रशासन असक्षम ठरतंय. माझ्यासोबत महिला युवासेना अध्यक्ष आहेत, त्यांना विचारूया की काय नेमका महिलांना त्रास होतो आणि कशा प्रकारचं आज आंदोलन केलं. महिलांना येता जाता असे धक्के मारणे किंवा त्यांना असं छेडछाड करणे ह्याचे बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या. त्यामुळे युवासेना आणि आम्ही ठरवून असं हे विचार केला की हा आता पूर्णपैकी आपण परिसर फेरीवाला मुक्त करायलाच पाहिजे आणि आता प्रशासन किंवा कोणाची सत्ता आहे हे विचार न करता लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी आम्ही हे काम करतोय. एकंदरीत हा जो प्रकार आहे शिवसेनेने आता ठाण्याच्या धर्तीवर डोंबिवली सुद्धा साफसुथरी करण्याचं ठरवलेलं आहे. कॅमेरा महेश गीतेसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, डोंबिवली.